नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव आहे आनंद आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत भागीदारी हा चॅप्टर। भागीदारी म्हणजे पार्टनरशिप। तत्पूर्वी माझी अशी तुम्हाला विनंती राहील की या अगोदर जर तुम्ही रेशो आणि प्रपोर्शनचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आमच्या चॅनलवर जाऊन एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला भागीदारी किंवा पार्टनरशिप हा चॅप्टर चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल। तर सुरू करूयात भागीदारी। भागीदारीमध्ये काही कन्सेप्ट आहेत, दोन कन्सेप्ट आहेत हे सांगतो। ह्या कन्सेप्टवर भागीदारी हा संपूर्ण चॅप्टर डिपेंड असणार आहे। तर पहिला कन्सेप्ट असा आहे, जर व्यापारातील, याच्या अगोदर मी तुम्हाला भागीदारीची व्याख्या सांगतो। भागीदारी म्हणजे जर व्याख्याच करायची झाली तर दोन किंवा अधिक व्यक्ती जर एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करत असतील तर ते ह्या भागीदारी म्हणजे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करते असं म्हणू शकतो। म्हणजे त्या व्यवसायात जो त्यांनी पैसा गुंतवला, दोन किंवा अधिक व्यक्ती असतील तर त्यांनी जो पैसा गुंतवला त्या गुंतवलेल्या पैशाला आपण काय म्हणणार, भांडवल। तर भांडवल आणि त्या दोन किंवा अधिक व्यक्तींना आपण एकमेकांचे पार्टनर आहेत असं म्हणू। तर आता ह्या कन्सेप्टमध्ये बघा, पहिला कन्सेप्ट असा आहे, जर व्यापारातील भागीदारीत मुदत समान असल्यास नफा किंवा तोटा हा भांडवलीच्या प्रमाणात विभागला जातो। पहिला कन्सेप्ट काय सांगतो, व्यापारातील भागीदारीत जी भागीदारी केली तिच्यात जर मुदत समान असेल तर नफा किंवा तोटा, म्हणजे नंतर नफा किंवा तोटा जो होईल त्या पार्टनरशिपमध्ये हा भांडवलीच्या प्रमाणात विभागला जातो। याचा अर्थ काय, समजा ए आणि बी असे दोघं जण एकत्र व्यवसाय सुरू करणार आहेत, तर एने काय केलं, 100 रुपये गुंतवले व्यवसायात आणि बीने 500 रुपये गुंतवले असं समजा। बीने 500 आणि एने 100 गुंतवले, तर मग आता ह्याचं म्हणणं काय, आणि प्रत्येकी एका वर्षाकरता हे पैसे गुंतवण्यात आले, तर मग ह्याचं म्हणणं काय, व्यापारातील भागीदारीत मुदत समान आहे, दोघांनीही एका वर्षाकरता पैसे गुंतवले, तर नफा किंवा तोटा हा भांडवलीच्या प्रमाणात, त्यांचं भांडवल काय आहे, याचं 100 रुपये आणि 500 रुपये यांच्या प्रमाणात विभागला जातो। प्रमाण म्हणजे काय, रेशो। तर ह्यांचा रेशो काढा, याचा 100 आणि ह्यांचा 500, म्हणजे हे 0 कटणार आहेत, म्हणजे एकाच 5 हा रेशो येईल। म्हणजे जो नफा किंवा तोटा काही हो, तो नफा किंवा तोटा हा एकाच 5 या प्रमाणात विभागला जाईल। तर आता दुसरा कन्सेप्ट पहा, दुसऱ्या कन्सेप्टमध्ये जर व्यापारात गुंतवलेले भांडवल वेगवेगळ्या मुदतीसाठी, इथं समान मुदत होती आता इथं वेगवेगळ्या मुदतीसाठी असेल, तर नफा किंवा तोटा यांची विभागणी भांडवल व मुदत यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात होते। याचं म्हणणं काय, आता समजा इथं तेच ए आणि बी न एक व्यवसाय सुरू केला पार्टनरशिपमध्ये असं समजा। एनं काय केले, 100 रुपये गुंतवले, एचं भांडवल काय आहे, 100 रुपये, पण एनं 100 रुपये एका वर्षाकरताच गुंतवले। आणि बीनं काय केलं, बीनं समजा 500 रुपये गुंतवले, 500 रुपये पण बीनं 2 वर्षाकरता गुंतवले। म्हणजे इथं काय आहे, भांडवल आता हे मुदत जी आहे याची 1 वर्ष आहे, बीची 2 वर्षे, म्हणजे मुदत वेगवेगळी आहे वेगवेगळ्या मुदतीसाठी गुंतवलं। तर मग आता जो नफा किंवा तोटा होईल तो कसा विभागला जाईल, तर बघा आता इथं 100 गुणिले 1 100 येईल आणि इथं 500 गुणिले 2 1000 येईल। तर ह्यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात, भांडवल गुणिले मुदत यांच्या प्रमाणात, यांच्या रेशोमध्ये विभागलं जाईल। 100 गुणिले 1 100, 500 गुणिले 2, म्हणजे हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, म्हणजे काय आला रेशो, 1:10 एकास 10 ए आणि बीचा रेशो आला, म्हणजे ह्या प्रमाणात विभागला जाईल जो नफा किंवा तोटा होईल तो। म्हणजे एकतर समान मुदत असेल तर त्यांच्या भांडवलीच्या प्रमाणात, आणि मुदत जर वेगवेगळ्या मुदतीसाठी जर भांडवल गुंतवले आलं तर भांडवल गुणिले मुदत यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात नफा किंवा तोटा हा विभागला जाईल। तर आता यावरचे आपण काही प्रॉब्लेम पाहू। हे दोन कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहेत, यांना समजून घ्या तुम्ही आणि आता प्रॉब्लेमला सुरुवात करू। तर पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे, ए बी सीने एका व्यवसायात अनुक्रमे ₹1000, ₹2000 आणि ₹3000 गुंतविले। जर वार्षिक नफा ₹12000 झाला तर प्रत्येकाचा वाटा किती। आता एने किती गुंतवले आहेत, इथं तसं लिहून घ्यायचं आधी, ए इथे बी लिहा आणि इथे सी लिहा।
आता वार्षिक नफा विचारला आहे, म्हणजे वार्षिक नफा दिलेला आहे तुम्हाला 12,000 रुपये. वार्षिक म्हणजे प्रत्येकानं एका वर्षाकरता पैसे गुंतवले. वार्षिक म्हणजे म्हणजे मुदत समान आहे, एकच वर्ष आहे प्रत्येकाची. तुम्ही मुदत लिहिली किंवा नाही लिहिली तरी चालते, आपण लिहिली तरी ती नंतर कॅन्सलच होणार आहे. ते कसं पाहू. आता येणे किती गुंतवले, 1,000 रुपये. याचे 1,000 रुपये येणे गुंतवले एका वर्षाकरता, इथं लिहा एक वर्ष वाटलं तर. आता बीचे किती, आता इथं इथे बी असं थोडं दूर लिहितो मी आणि सी परत लिहू. आता बीचे किती, बीचे 2,000 रुपये. बीचे 2,000 रुपये एका वर्षाकरिता आणि सीचे 3,000 रुपये एका वर्षाकरता. 3,000 रुपये एका वर्षाकरता. आता प्रत्येकात एक समान आहे, जे समान आहे ते कॅन्सल होणार. मग आता इथे 3 शून्य आहेत, इथं 3 शून्य, म्हणजे हे परत 3 शून्य, हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कॅन्सल होणार. तर राहिलं काय इथं, इथं एक एक, जसे बीच्या खाली 2 राहिलं जसे सीच्या खाली 3 राहिलं, म्हणजे 1:2:3 या प्रमाणात तुमचा हा 12,000 जो नफा झालेला आहे तो डिवाइड होणार आहे 1:2:3. याला आपण 1x 2x आणि 3x असं जरी लिहिलं तरी चालतं. मग हे यांची बेरीज करा किती झाली, हे एक्स 1x, हे 2x, हे 3x, हे 3 × 2 = 5x अधिक हा 1x म्हणजे 6x. 6x साठी 12,000 रुपये नफा झालेला आहे. म्हणजे हे 12,000 पुढे लिहायचे आणि x ची किंमत काढायची. हे 6 इकडे जाऊन भागाकारात जातील, म्हणजे 6 ने भाग दिला तर 6 × 6 = 12, म्हणजे 2,000 रुपये x ची किंमत येईल. x ची किंमत 2,000 येईल. मग आता प्रत्येकाचा वाटा काढायचा आहे आपल्याला. मग a चा वाटा किती आहे, 1x, म्हणजे xच आहे. म्हणजे a चा वाटा काय येणार आहे, a चा वाटा x आहे, म्हणजे x ची किंमत ठेवा 2,000 रुपये. मग आता b चा वाटा किती आहे, 2x. 2x म्हणजे 2,000 ने x ची किंमत 2,000 ठेवा, 2 × 2 = 2, 4,000 रुपये b चा वाटा. आणि c चा वाटा किती आहे, 3x. x ची किंमत किती आहे, 2,000, म्हणजे 2,000 ला 3 ने गुणायचं तर 6,000. 6,000 येईल c चा वाटा. म्हणजे a चा वाटा 2,000, b चा वाटा 4,000 आणि c चा वाटा 6,000. यांची जर तुम्ही बेरीज केली, हे 2 आणि 4 = 6 आणि हे 6 = 12, म्हणजे तुमचा नफा 12,000 रुपये दिलेला या प्रमाणात विभागला जाईल. तर आता प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये पहा, इथे दिलेलं आहे पी ने 10,000 रुपये भांडवल 4 वर्षाकरिता व क्यू ने 8,000 रुपये 2 वर्षासाठी गुंतविले. जर एकूण नफा 3,500 रुपये झाला तर पी आणि क्यूचा वाटा काढा. आता इथे तुम्हाला वार्षिक नफा दिलेला, म्हणजे समान होता, मुदत समान होती. इथे मुदत 4 वर्ष, इथे 2 वर्ष, म्हणजे वेगवेगळी आहे. हा तुमचा कन्सेप्ट नंबर सेकंडनुसार प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर बघा, पी इथे लिहितो मी आणि क्यू इथे लिहितो. पीच्या खाली पीचं भांडवल लिहा, म्हणजे आता हा जो नफा झालेला आहे 3,500, हा भांडवल आणि मुदतीच्या गुणाकाराच्या प्रमाणात, म्हणजे रेशोमध्ये डिवाइड होईल. भांडवल काय लिहिले, भांडवल 10,000 लिहा आणि मुदत किती आहे, 4 वर्षाकरता पीने गुंतवले. आता क्यूच्या खाली क्यूचे लिहा, इथे 8,000 क्यूने भांडवल गुंतवलेलं आणि 2 वर्षाकरिता गुंतवलेली मुदत 2 वर्ष. मग आता काय करायचं, समान जे आहेत ते कॅन्सल करायचे. भाग द्या 2 ने, इथे 2 कॅन्सल होतील मग आणि इथे 2 राहतील. 4च्या ठिकाणी 2 ने भाग दिल्यानंतर 2 कॅन्सल, 2 राहिले. आता परत भाग जातो का, हे बघा इथे 3 शून्य हे आहेत, हे कॅन्सल होतील, इथले 3 शून्य कॅन्सल होतील. परत ह्या 2 ने भाग द्या, हे 2 कॅन्सल होतील, इथे 4 राहतील. म्हणजे इथं काय राहिलं, आता 10 जसे इथे काय राहिलं, 4. 10 जसे 4 राहिलं, परत 2 ने भाग दिला तर 5 × 4, 5 × 2 असं उत्तर येईल. म्हणजे 5x आणि हे 2x, हे किती झाले यांची बेरीज करा, 7x होईल. 7x = किती, 3,500 रुपये आपला नफा आहे. 3,500 रुपये नफा ठेवा, म्हणजे x ची किंमत 7 × 5 = 35, 500 रुपये येईल. x ची किंमत 500 आली. आता p व q चा वाटा काढायचा. p ने 5x गुंतवले आणि q ने 2x, म्हणजे 5 आणि 2 याच्या प्रमाणात तुम्हाला याला डिवाइड करायचं. मग x ची किंमत ठेवा, p चे 5x, p चा वाटा काय आहे, 5x आहे. 5x, x ची किंमत काय आहे, 500, म्हणजे 500 जर ठेवली तर p चा वाटा 5 × 5 = 25, 25 येईल. आणि q चा वाटा काय येईल, q चा वाटा 2x, 2x म्हणजे 500 म्हणजे 1,000, म्हणजे हे 2,500 p चे आणि क्यू चे 1,000, म्हणजे पूर्ण टोटल नफा 3,500 बरोबर या प्रमाणात म्हणजे विभागला जाईल. तर आता हे 2 प्रॉब्लेम झाले. आता आपण तिसरा प्रॉब्लेम दुसऱ्या टाईपचा पाहूया. आता तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये पहा काय दिले, एने 10,000 रुपये भांडवल 3 वर्षे आणि बी ने 8,000 रुपये भांडवल 2 वर्षासाठी गुंतविले. जर एला 3,000 रुपये नफा मिळाला तर बीचा वाटा किती.
म्हणजे एनं 10,000 रुपये 3 वर्षाकरिता आणि बीनं 8,000 रुपये 2 वर्षाकरता गुंतवल्यानंतर एला किती मिळाले नफा म्हणून 3,000 रुपये मिळाले, तर बीचा वाटा किती? म्हणजे अगोदर आपल्याला टोटल नफा काढावा लागेल किंवा बीचा वाटा डायरेक्ट निघतो, तर कसं बघा। आता इथं मी ए लिहितो, एचं आणि इथं बी। एचा 10,000 रुपये 3 वर्षाकरता, म्हणजे याच्या खाली 10,000 रुपये लिहा गुणिले 3 त्याचा मुदत, आणि बीचं भांडवल 8,000 रुपये आणि मुदत त्याची 2 वर्षाकरता आहे। तर बघा इथं 3 शून्य हे कॅन्सल होतील, हे 3 शून्य कॅन्सल होतील, परत काही भाग जातो का पहा। परत इथे ह्या 2 ने भाग दिला, इकडे 2 कॅन्सल होतील आणि इकडे इथे 10 ला दिला तर 5 राहतील। 5 त्रिक 15 आणि हा इथं उरलेला 8, म्हणजे 15 जसे 8 म्हणजे 15x, याला तर आपण x कन्सिडर केलं तर 15x जसे 8x या प्रमाणात तुमचा नफा विभागला जाईल। आता एला किती मिळाला? एला 3,000 रुपये मिळाले नफ्याचे। एचं भांडवल म्हणजे एची भागीदारी किती आहे? 15x, म्हणजे एला 15x ह्या भागासाठी 3,000 रुपये मिळत आहेत। तर एक्सची किंमत काढा इथून, तर ह्या 15 ने इथं जर डिवाइड केलं तर 15 2 30 आणि उरलेले 2 शून्य, म्हणजे एक्सची किंमत 20 आली। मग बीचा वाटा किती आहे? म्हणजे 15 भागाकरता 3,000 रुपये मिळाले, म्हणून आपण त्याच्यावर एक्सची किंमत 200 काढली। आता 8 भागासाठी किती मिळाले पाहिजे? तर 8 भागासाठी 8x साठी 8 गुणिले एक्सची किंमत 200 ठेवा, 200 म्हणजे 8 2 16, म्हणजे हे 8x हे भाग बीचे होते, म्हणून बीचा वाटा किती झाला? 1600। आणि याचा वाटा 15x साठी 3,000 दिलेला होता, म्हणजे 1600 अधिक 3 1900, 1600 अधिक हे 3,000, हे 3,000 याचा वाटा। म्हणजे जर तुम्हाला इथं बीचा वाटा आपला निघाला 1600, आता जर तुम्हाला इथंच जर तुम्हाला टोटल नफा किती झाला, संपूर्ण नफा किती झाला हे जर विचारलं तर ह्याचे 1600 आणि याचे दिलेले 3,000, म्हणजे 1600 अधिक 3,000 1900 हा तुमचा नफा झाला असता, टोटल नफा। तर आता इथं बघा 4 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये पी आणि क्यू ने एका व्यवसायात अनुक्रमे 20,000 रुपये व 15,000 रुपये गुंतविले। 6 महिन्यानंतर सी ने 20,000 रुपये गुंतविले। जर 2 वर्षांनी 25,000 रुपये नफा झाला तर बीचा वाटा काढा। आता इथं काय केलं आहे, पी आणि क्यू ने एक व्यवसाय सुरू केला अनुक्रमे 20,000 आणि 15,000 रुपये गुंतवून, आणि 6 महिने झाल्यानंतर सी त्यांच्यात सामील झाला। मग सी ने 20,000 रुपये 6 महिन्यानंतर सामील झाल्यानंतर गुंतविले। आता इथं कसं करायचं बघा। आता पी तर इथं लिहितो मी पी क्यू आणि ठीक आहे इथं सी। तर आता बघा पी चा वाटा किती आहे? पी चा वाटा आहे 20,000 रुपये। 20,000 रुपये किती? आता 2 वर्षांनी नफा झाला असं सांगितलं तुम्हाला, 2 वर्षांनी 25,000 रुपये नफा झाला, म्हणजे पी ने टोटल 2 वर्षासाठी पैसे गुंतविले। आता क्यू चा वाटा किती आहे? 15,000 रुपये क्यू चं भांडवल आहे, आणि क्यू ने पण 2 वर्षाकरता पैसे गुंतविले आहेत। 2 वर्षाकरता आपण इथं महिने करू, कारण इथं तुम्हाला 6 महिन्यानंतर असं सांगितलेलं आहे। 2 वर्षाचे महिने किती? 24। आता इथं आता क्यू ने पण 2 वर्षाकरता म्हणजे 24 महिन्याकरता गुंतविले आहेत। आता सी ने 6 महिन्यानंतर 20,000 रुपये गुंतविले, 6 महिन्यानंतर गुंतविले म्हणजे उरले किती? 2 वर्ष कंप्लीट होण्यासाठी 18 महिने उरले, म्हणजे याला गुणिले 18 करा, झालं। तर मग आता इथं भाग द्या, भाग कशाचा बघतो बसतो पहा। इथे 3 6 ने जर भाग दिला तर 6 त्रिक 18 होतील, 6 चौक 24, 4 इथं पण 4 येतील। आणि आता परत भाग जातो का पहा, परत भाग जातो 4 ने, तर इथले 4 हे कॅन्सल होतील, इथले पण 4 कॅन्सल होतील, आणि इथं 4 5 20 म्हणजे इथे राहतील 5,000। आता परत काही कॅन्सल होतो का? आता हे 3 शून्य कॅन्सल करा, परत इथं 3 शून्य कॅन्सल करा, इथं 3 शून्य कॅन्सल करा, आणि इथं परत उरलेले 3 शून्य, म्हणजे इथं काय राहिलं? इथं 20 राहिलं, जसे इथं किती राहिलं? 15 राहिलं, जसे इथं किती राहिलं? हे 5 आणि हे 3, परत 15, म्हणजे परत 4 5 ने जर भाग दिला तर इथं 4 राहतील, म्हणजे 5 5 ने भाग दिला 20 ला तर 4 येतील, 15 ला ह्या 15 ला आणि ह्या 15 ला दिला तर 3 जसे 3, म्हणजे 4x हे 4x जसे इथे मी लिहितो 4x जसे हे 3x, 3x जसे हे 3x, 3x म्हणजे किती झाले? टोटल टोटल झाले 4x 3x 3x, 4 अधिक 3
सात अधिक तीन दहा, दहा एक्स झाले। तर हे 10x इक्वल्स टू नफा झालेला आहे 25,000 रुपये। 25,000 रुपये हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य म्हणजे x ची किंमत किती आली 2500 रुपये। 2500 रुपये x ची किंमत आली। आता हे x च्या किमतीने प्रत्येकाला गुणून घ्यायचं आहे। तर a चा वाटा किती आहे 4x म्हणजे 25 चोक, सॉरी तुम्हाला काय विचारलं आहे, तुम्हाला विचारलं आहे b चा वाटा, b चा वाटा किती आहे 3x म्हणजे 25 × 3 = 75 म्हणजे 75,7500 रुपये हा बी चा वाटा असेल। तर आता आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया। आता पाच नंबरच्या प्रॉब्लेममध्ये पहा, पाच नंबरच्या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे राम व श्यामने एका व्यवसायात गुंतवणूक केली, त्यात झालेला नफा त्यांनी 2:3 या प्रमाणात विभागून घेतला। जर रामने 40,000 रुपये गुंतविले असतील तर श्यामची गुंतवणूक काढा। राम व श्यामने एक व्यवसाय सुरू करा आणि त्यात त्यांचा नफा जो झालेला आहे तो 2:3 या प्रमाणात त्यांनी विभागून घेतला, किती झाला माहिती नाही। जर रामने 40,000 रुपये गुंतविले असतील तर श्यामची गुंतवणूक काढा असं विचारलं। तर आता बघा, हा प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचा आहे कारण या प्रॉब्लेममध्ये कन्सेप्ट वेगळा आहे। तो कन्सेप्ट काय आहे खाली सांगतो। आता भांडवलाचे, आता या प्रॉब्लेममध्ये कसं करायचं असतं, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा। भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर असं असतं। म्हणजे मुदत जर समान दिली तर भांडवलाचं गुणोत्तर बरोबर नफ्याचं गुणोत्तर, जर भांडवल समान दिलं तर मुदतीचं गुणोत्तर बरोबर नफ्याचं गुणोत्तर, हे याचे सूत्र बनतात। आता बघा, इथं नफ्याचं गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे इकडचं नफ्याचं गुणोत्तर तुम्हाला 2:3 असं दिलेलं आहे आणि भांडवल 40,000 रुपये फक्त रामचं दिलेलं आहे म्हणजे इथं श्यामचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं नाही आहे। तर आता बघा, भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर, भांडवलाचं गुणोत्तर काय येणार वर रामचं गुणोत्तर 40,000 रुपये आणि छेदामध्ये गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे तुम्ही 2:3 यालाच कसं लिहू शकता 2/3, हे मी माझ्या रेशो आणि प्रपोर्शनच्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे गुणोत्तर कसं लिहायचं असतं, त्यासाठी तुम्ही अगोदर तो व्हिडिओ पाहून घ्या। तर 40,000 / काय येईल श्यामचं गुणोत्तर, श्यामचं गुणोत्तर आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काय एक्स कन्सिडर करू, समजू आपण एक्स असेल। आता मुदतीचं गुणोत्तर इथं दिलेलं नाही आहे, मुदत म्हणजे मुदतीचं गुणोत्तर 1:1 असेल म्हणजे 1:1 घ्या आणि नफ्याचं गुणोत्तर दिलेलं आहे 2:3 म्हणजे 2/3। तर आता बघा, इथं 40,000 / x बरोबर 2/3 असं असेल म्हणजे आता इथं बघा एक्सची किंमत, हा एक्स बरोबरच्या इकडच्या साईडला नेला तर इकडे 2x येईल 2x आणि हे 40,000 इकडे काय राहील 40,000 गुणिले हे 3 इकडे जाऊन गुणाकारात जातील म्हणजे हे 2 जर भाग दिला तर इथं राहील 20,000 गुणिले 3 म्हणजे एक्सची किंमत काय येईल, एक्सची किंमत ही 20 × 20 = 60,000 येईल, 60,000 ही एक्सची किंमत म्हणजे। तर श्यामची गुंतवणूक तुम्हाला विचारलेली आहे, तर एक्स ही श्यामची गुंतवणूक आपण कन्सिडर केलेली होती, एक्सची किंमत काय आली 60,000 म्हणजे श्यामची गुंतवणूक ही 60,000 असणार आहे। आता खालच्या प्रॉब्लेममध्ये बघा, रेखा व हेमा यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2:3 असून नफ्याचे गुणोत्तर 8:9 आहे, तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर काय, हाच प्रश्न म्हणजे वरच्या प्रश्नासारखाच आहे। बघा, इथं भांडवलाचं गुणोत्तर मुदतीचे गुणोत्तर आणि नफ्याचे गुणोत्तर, इथं काय दिलेलं आहे नफ्याचं गुणोत्तर 8:9 आणि भांडवलाचं गुणोत्तर 2:3, मग भांडवलाचे गुणोत्तर ठेवा येत आहे, भांडवलाचे गुणोत्तर काय असणार, इथे बघा भांडवलाचे गुणोत्तर 2:3 गुणिले, आता तुम्हाला मुदतीचे गुणोत्तर काढायचं आहे, मग इथं मुदतीचे गुणोत्तर शॉर्ट फॉर्म लिहितो इथे, मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर आहे, नफ्याचे गुणोत्तर 8:9 दिलेलं आहे 8:9। आता मुदतीचे गुणोत्तर काय येईल, मुदतीचे गुणोत्तर बरोबर 8/9 आणि हे 3 हे 2/3 इकडचे जाऊन 3/2 होईल, मग परत ह्या 3 जर भाग दिला तर इथं 3 कॅन्सल होतील, 3 राहतील म्हणजे छेदात 3 राहतील आणि ह्या 2 जर वर भाग दिला तर 4 म्हणजे 4/3 हे तुमचं उत्तर येईल, मुदतीचं गुणोत्तराचं उत्तर म्हणजे 4:3 हे तुमचं मुदतीचं गुणोत्तर राहील। तर आता पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया। आता 7 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये पहा, एने एक व्यवसाय 21,000 रुपये गुंतवणूक करून सुरू केला आणि
बी काही कालावधीने 36,000 रुपये, बीने काही कालावधीनंतर 36,000 रुपये गुंतविले. जर एका वर्षानंतर नफा बरोबरीने विभागण्यासाठी बी हा किती महिन्यानंतर सामील व्हावा? काय सांगितलं? एनं 21,000 रुपये गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला आणि काही काळानंतर बीनं 36,000 रुपये गुंतविले त्याच व्यवसायात. तर एका वर्षानंतर नफा बरोबरीनं म्हणजे एकास एक या प्रमाणात विभागण्यासाठी बी हा किती महिन्यानंतर त्या व्यवसायात सामील व्हावा, म्हणजे बीनं किती दिवसानंतर यावं व्यवसायात, हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पण तोच फॉर्मुला, म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर बरोबर नफ्याचं गुणोत्तर, हाच फॉर्मुला इथं पण वापरायचा आहे. भांडवल किती आहे? भांडवल आहे 21,000, एचं 21,000 आणि बीचं भांडवल आहे, म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर घ्या, बीचं भांडवल आहे 36,000. 36,000 गुणिले आता एका वर्षानंतर इथं म्हटलेलं आहे तुम्हाला, म्हणजे तुमचा मुदत काय आहे? 12 महिने. आणि आता बीची मुदत काय माहीत नाही आहे, बीचं काढायचं आहे, बीनं किती महिन्यानंतर सामील व्हावं हे तुम्हाला काढायचं आहे. नंतर आता इथं काय विचारलं? महिन्यानंतर बीने किती महिन्यानंतर सामील व्हावा, असं जर महिन्यानंतर विचारलं तुम्हाला, तर इथं 12 वजा x, x काय? x महिन्यानंतर बी सामील झाला, असं. महिन्यानंतर, नंतर असा शब्द आला, महिन्यानंतर सामील व्हावा असं जर विचारलं गेलं तर 12 वजा x असं करायचं. आणि नफा, नफ्याचं गुणोत्तर बरोबरीने म्हणजे एकास एक. तर बघा आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर आता बघा इथे हे 3 शून्य कॅन्सल होतील, हे 3 शून्य कॅन्सल झाले. हे बघा इकडे 12 1 आहे, 12 12 3 36, आणि इथे 3 1 3 3 7 21, इथे 7 उरले. हे 12 x छेदात आहेत, हे इकडे जाऊन गुणाकारात जातील, म्हणजे 7 बरोबर 12 मायनस x होईल. म्हणजे x ची किंमत काढली तर x ची किंमत तुम्हाला 5 मिळेल, x ची किंमत 5 मिळेल. मग 5 काय करायचं? आता 5 जो मिळालेला आहे, 5 म्हणजे काय धरला होता आपण, समजला होता की x हा महिन्यानंतर बी सामील झाला, x ची किंमत काय आली? 5, म्हणजे 5 महिन्यानंतर बी न जर सामील झाला तर त्यांचा नफा एकास एक या प्रमाणात विभागला जाईल. त्याचप्रमाणे 8वा प्रॉब्लेम पण तसाच आहे. आता याचा फरक काय आहे हे पण तुम्हाला सांगतो. इथं काय दिलेलं आहे पहा, अगोदर पी ने एक व्यवसाय 5,000 रुपये गुंतवणूक करून सुरू केला आणि काही कालावधीने क्यू ने 15,000 रुपये गुंतवले. जशाच तसा प्रॉब्लेम, म्हणजे सारखाच प्रॉब्लेम आहे वरच्या सारखा. तर वार्षिक नफा 2 असे, इथं 1 असे 1 होता बरोबरीने, इथं 2 1 या प्रमाणात विभागण्याकरिता बी ने किती दिवसांकरिता शामिल भांडवल गुंतवावे, म्हणजे बी न किती दिवसांकरिता भांडवल गुंतवावे इथं विचारलं, आणि या प्रॉब्लेममध्ये किती महिन्यानंतर सामील व्हावे असं विचारलं होतं. जर इथं महिन्यानंतर आलं तर इथं 12 वजा x घ्यायचं. आता इथं काय घ्यायचं? किती दिवसांकरिता विचारलं. तर मग आता इथं बघा भांडवलाचं गुणोत्तर काय आहे? भांडवलाचं गुणोत्तर 5,000 एचं भांडवल आणि 15,000 बीचं भांडवल. आता इथं नफ्यात, आता इथं तुम्हाला मुदतीचं गुणोत्तर लिहा. मुदत काय? वार्षिक दिलं, म्हणजे एची 12 महिन्याकरिता असेल. मग आता इथं करिता विचारलं, किती दिवसांकरिता भांडवल गुंतवावे, करिता विचारलं तर इथं काय लिहायचं? सरळ सरळ x असं लिहायचं. जर तुम्हाला किती महिन्यानंतर असं विचारलं असतं तर वजा 12 वजा x लिहिलं असतं. मग x महिन्यांकरिता जर गुंतवलं तर हा नफा 2 1, म्हणजे करिता असेल तर सरळ सरळ x लिहा आणि नंतर असेल तर 12 वजा x लिहा. मग आता x ची किंमत काढायची आहे तुम्हाला. आता इथं पण हे 3 शून्य कॅन्सल होती, हे 5 ने जर भाग दिला खाली 3 येईल, 5 3 15, परत हे 3 ने जर इथं भाग दिला तर 4 येईल. हे x इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये जातील, गुणाकारात जातील, 4 2 x होईल. म्हणजे x ची किंमत तुम्हाला काय मिळेल? 2. x ची किंमत 2 मिळाली. x काय होता? तुम्ही जर भांडवल पी न x महिन्यांकरिता गुंतवलं, म्हणजे 2 महिन्यांकरिता गुंतवलं, तर तो नफा 2 1 या प्रमाणात विभागला जाईल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजला असेल. हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर रेशो अँड प्रपोर्शनचा व्हिडिओ जरूर पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.